मुंबईत यावर्षी तब्बल चारशे नव्याण्णव इमारती धोकादायक असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळा हजारो मुंबईकरांना धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन काढावा लागणार आहे गेल्या वर्षी धोकादायक इमारतींची संख्या सहाशे एकोणीस होती के पश्चिम वॉर्डात म्हणजे अंधेरी पश्चिम विलेपार्ले या भागात सर्वाधिक सत्तावन्न इमारती धोकादायक आहेत त्यानंतर टी वॉर्डात म्हणजे मुलुंड भांडूप या भागामध्ये सत्तेचाळीस इमारती धोकादायक आहेत बी विभागात केवळ एकच इमारत धोकादायक आहे कोट कज्जे आणि इतर कारणांमुळे बहुतांश इमारती धोकादायक इमारती या रिकाम्या करणं मनपाला शक्य झालेलं नाही